नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण किलोग्रॅम म्हणजे काय आणि किलोग्रॅमचा वापर का करायचा ह्याबद्दल शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून किलोग्रॅमच्या उपयोगाबद्दल जाणून घेऊया. अप्पूला भोलाने शिकवलेले वजन मोजण्याचे वजन इतके आवडले की आता त्याने आपल्या घरच्यासाठी पण काही वजन आणि वजन काटा खरेदी केला. अप्पू आपल्या घरच्या काही वस्तूंच्या वजनाचा अंदाज लावू इच्छित होता. त्याने आधी वजन काटावर एका बाजूला 1 किलोचे वजन ठेवले आणि मग त्याने दुसऱ्या बाजूला आपल्या घरचा रिमोट ठेवला. मुलांनो, तुम्ही अंदाज लावू शकता का की एका टीव्हीच्या रिमोटचे वजन 1 किलोपेक्षा कमी आहे की 1 किलोपेक्षा जास्त आहे? शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. रिमोटचे वजन 1 किलोपेक्षा कमी असते. मुलांनो, इथे अप्पूच्या घरी काही वस्तू आहेत. तुम्ही अंदाज लावू शकता का की ह्यामधील कोणकोणत्या वस्तूंचे वजन 1 किलोपेक्षा कमी असेल आणि कोणत्या वस्तूंचे वजन 1 किलोपेक्षा जास्त? तुम्ही पाहिजे असल्यास व्हिडिओला थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुम्ही ह्याचा अंदाज अगदी बरोबर लावलाय. ह्या वस्तूंचे वजन 1 किलोपेक्षा कमी असेल आणि ह्या वस्तूंचे वजन 1 किलोपेक्षा जास्त असेल. अप्पूला हे तर समजले की काही वस्तूंचे वजन 1 किलोपेक्षा जास्त आहे आणि काही वस्तूंचे वजन 1 किलोपेक्षा कमी. पण त्याला हे समजत नव्हते की जर त्याला 1 किलोपेक्षा कमी वजनाच्या वस्तू मोजायच्या असतील तर तो ते कसे करू शकेल. अप्पू त्याचा वजन काटा घेऊन भोलाच्या दुकानावर पोहोचला आणि त्याने भोलाला हा प्रश्न विचारला. तेव्हा भोलाने त्याला सांगितले की जर त्याला 1 किलोपेक्षा कमी वजनाच्या वस्तू मोजायच्या असतील तर तो ग्रॅमचा उपयोग करून त्या वस्तूंचे वजन मोजू शकतो. 1000 ग्रॅम मिळून 1 किलोग्रॅम बनते. भोलाने अप्पूला अशा प्रकारचे 50, 100, 250 आणि 500 ग्रॅमचे वजन दाखवले. मग त्याने अप्पूकडून त्याचा वजन काटा घेतला आणि वजन काटाच्या एका बाजूला एक पेन ठेवला आणि दुसऱ्या बाजूला 100 ग्रॅमचे वजन ठेवले. वजन काटाच्या दोन्ही बाजू समान पातळीवर आल्या. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का की ह्याचा अर्थ काय झाला? होय, याचा अर्थ भोलाच्या पेनचे वजन 100 ग्रॅम आहे. अप्पू ग्रॅम मध्ये वजन मोजणे शिकून अजूनच उत्साहित झाला. त्याने भोलाकडून काही ग्रॅमचे वजन पण विकत घेतले आणि आनंदाने आपल्या घरी निघून गेला. मुलांनो, इथे काही चित्र बनवलेले आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या चित्रांना त्यांच्या बरोबर वजनासोबत जोडू शकता का? तुम्ही पाहिजे असल्यास हा व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. वा मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही काही मनोरंजक उदाहरणांमधून किलोग्रॅमचा उपयोग ह्याबद्दल अजून शिकलो.